एस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। नमस्कार, हे आहे केएमएस चॅनल आणि आपण पाहत आहे केएमएस न्यूज। पाहुयात काही ठळक घडामोडी। केएमएस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग व मतिमंद मुलांनी कराड शहरातून प्रभात फेरी काढली। अपंगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा असतो, त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहिले जाते। ही बदलण्याची वेळ आली आहे। अपंगांना सक्षम करण्याच्या दृष्टीने समाजाला जागूया अशा घोषणा देत कराड शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली। मुकोबदीर विद्यालयाच्या वतीनं 3 डिसेंबर हा जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला। या सप्ताहानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे। हातात हात द्या, विशेष मुलांना साथ द्या, नका करू निराधार, अपंगांना द्या आधार, उठ अपंगा जागा हो, समाजाचा एक धागा हो, हे घोषवाक्य समाजाचे लक्ष वेधून घेत होते। यावेळी मुलांनी विविध खेळही करून दाखवले। 3 डिसेंबर आज जागतिक अपंग दिन आहे। संपूर्ण जगामध्ये हा अपंगांचा सन्मान करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो। आणि 8 डिसेंबर हा मतिमंद दिन आहे, तर मतिमंद दिन आहे, तर 3 ते 8 हा अपंग सप्ताह म्हणून पाळला जातो। आणि या अपंग सप्ताहामध्ये प्रत्येक जिल्ह्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या संपूर्ण अपंगांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। आमच्या शाळेमध्ये आज 3 डिसेंबर अपंग दिनानिमित्त रॅली काढली, जनजागृती फेरी काढण्यात आलेली आहे। आणि पुढचे 8 तारखेपर्यंतचे कार्यक्रम आमचे ठरलेले आहेत। अपंग सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये आपण जनजागरण फेरी, मुलांच्या विविध फनी गेम्स, त्यातमध्ये पालकांना सहभागी करून घेतो आम्ही। पालकांच्या फनी गेम्स, मुलांसाठी खाऊचा कार्यक्रम असतो आणि विविध प्रकारचे मार्गदर्शन पालकांना, मुलांना आणि तज्ज्ञ लोकांच्याकडनं मार्गदर्शन मुलांना दिलं जातं। आणि त्याच्याचबरोबर जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धाही त्यातमध्ये सहभाग असतो। जिल्ह्यामध्ये सर्व शाळा त्यात सहभागी होतात आणि सर्व अपंगांच्या क्रीडास्पर्धा त्यामध्ये संपन्न होतात। हे असा अपंग सप्ताहाचा कार्यक्रम पूर्ण ठरलेला असतो आणि दरवर्षी हा 3 डिसेंबर ते 8 डिसेंबर कार्यक्रम संपन्न होतो। केएमएस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। 500 व 1000 नोटा मोदी सरकारने बंद केल्यानंतर या नोटा स्वीकारण्यास पतसंस्थांना मज्जाव करण्यात आला होता। या बंदीमुळे अनेक पतसंस्था अडचणीत आल्या आहेत। या अडचणीवर मात करण्यासाठी कराड तालुका पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। 1000 व 500 नोटा बंद झाल्यानंतर त्या नोटा पतसंस्थेना स्वीकारण्यास सरकारने मज्जाव केला आहे। याचा मोठा फटका पतसंस्थांना बसला असून कर्ज वसुली तसेच दैनंदिन व्यवहार यामध्ये पतसंस्थांना मोठा तोटा सहन करावा लागत असून महाराष्ट्रासह देशातील पतसंस्था बंद पडण्याचा धोका यामुळे निर्माण झाला आहे। यावर मार्ग काढण्यासाठी जनता सहकारी बँकेच्या हॉलमध्ये कराड तालुका पतसंस्था फेडरेशनची बैठक पार पडली। कराड तालुका पतसंस्था फेडरेशनच्या मार्फत आज सर्व पतसंस्थांचे पदाधिकारी, सर्व संचालक मंडळ आणि त्यांचे चेअरमन येत्या 8 तारखेला मोदी साहेबांनी जो 500 आणि 1000 नोटाच्या बंदीचा निर्णय घातला त्याच्यापासून पतसंस्थांना 1000 आणि 500 नोटा स्वीकारण्यास बंदी घातली आणि त्याच्यामुळं निर्माण झालेल्या पेचप्रसंगामुळं पतसंस्थांच्या वसुलीवरती आणि NPA मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होत चाललेली आहे आणि प्रत्येक कर्जदार हा नवीन नोटांच्या समस्या सांगतो आणि पतसंस्थांना त्यांच्या ग्राहकाला देण्याकरता नवीन करन्सी उपलब्ध नसल्यामुळं हा सगळ्यात मोठा प्रश्न सर्व पतसंस्थांच्या पुढं, सर्वच महाराष्ट्रातल्या नवीन देशातल्या सर्व पतसंस्थांच्या पुढं उभा राहिलेला आहे। आणि याच्यामध्ये मार्ग काढण्याकरता सगळ्यात जास्तीत जास्त करन्सी, नवीन करन्सी बदलून देण्याकरता सर्व खातेदारांना, त्यांच्या डिपॉझिटर्सना आणि सर्व कर्जदारांना जास्तीत जास्त पैशाची उपलब्धता करून देण्याकरता सहकार खात्याकडं आणि सर्व अथॉरिटीकडं आम्ही पाठपुरावा करणार आहे। आणि नवीन बदलत्या धोरणाप्रमाणं करन्सीमुळं पतसंस्थांमध्ये कोणताही परिणाम होणार नाही, त्यांची आर्थिक स्थिती प्रत्येकाची मजबूत आहे आणि बदललेल्या करन्सीमुळं जे संदिग्धता किंवा
सर्व सभासदांच्या मध्ये पतसंस्थांच्या आणि ठेवीदारांच्या मध्ये जे वातावरण तयार झालेलं आहे त्यांनी कुठे कोणत्याही परिस्थितीला गडबडून किंवा पतसंस्थांमधल्या पैशाला कुठं मिळणार नाहीत परत अशी काही शंका कुशंका निर्माण केल्या जात आहेत, तर त्या सर्व पैशांची उपलब्धता नवीन करन्सीच्या उपलब्धतेनुसार सगळ्यांना करून दिली जाणार आहे। त्यामुळं सर्व डिपॉझिटरनी आपली ठेवलेली डिपॉझिट्स ह्याची KYC पूर्तता करून घेणं गरजेचं आहे आणि सर्व पतसंस्थांच्या संचालक मंडळ आणि सर्व स्टाफला आम्ही त्याप्रमाणे सूचित करतो आहे की ठेवलेले सर्व ठेवीदारांचे पैसे आहेत त्याची KYC पूर्तता, पॅन कार्ड आणि व्यवहारात होणारे कॅशचे व्यवहार होणार आहेत त्याच्यामध्ये 10,000 किंवा 50,000 कॅशचे व्यवहार होतील, त्याच्यापुढं सर्व पतसंस्थांना कॅशलेस व्यवहार करावे लागणार आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला सामोरं जावं लागणार आहे। आणि ह्या परिस्थितीमध्ये सर्व पतसंस्थांच्या सभासदांना ठेवीदारांना एकच आवाहन करतो की बदललेल्या परिस्थितीप्रमाणे थोडंसं संस्थांच्या पातळीवरती समजून घ्यावं, आम्ही जास्तीत जास्त पैशाची उपलब्धता करून देण्याकरता त्याचा पाठपुरावा करू। मागील 8 तारखेला जो शासनाने 500 व 1,000 नोटांच्यावर नोटबंदीचा जो नियम काढलेला आहे त्यामध्ये आपल्या पतसंस्थेचा सुद्धा समावेश आहे, त्यामुळे 8 तारखेपासून नोटा स्वीकारण्यास पतसंस्थेंना बंदी आलेली आहे। मग त्या नोटा लिगल टेंडर हे कॅन्सल झाल्यामुळे सार्वजनिक ह्याच्यासुद्धा नोटाची बंदी आल्यामुळे हा प्रश्न एक चांगल्या पद्धतीने वाईट पद्धतीने उपस्थित झालेला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने हाताळण्यासाठी पतसंस्थेच्या फेडरेशननी आम्ही एक उपक्रम राबवला की सगळ्यांना एकत्र येऊन सगळ्या ठेवीदारांमध्ये एक वातावरण निर्माण केलं पाहिजे की ते वातावरण अशा पद्धतीने निर्माण झालं पाहिजे की आपल्या ठेवी सुरक्षित आहेत, ठेवीला कोणत्याही प्रकारचे कुठल्याही प्रकारचं ठेवीवर दडपण नाही किंवा ठेवीवर कुठले ठेवी कुठेही जाणार नाही। फक्त या 30 डिसेंबरपर्यंत ज्या नोटाबंदीच्या नवीन नोटा येणार आहेत ते जास्तीत जास्त नोटा ज्यावेळी बाजारामध्ये उपलब्ध होतील त्यावेळी आपल्या ठेवींच्या स्वरूपात त्या लोकांना मिळतील ज्यांना ज्यांना पाहिजे त्या पद्धतीनं ज्या ज्या मॅच्युअर झाल्या ठेवी किंवा इतर त्यांच्या कामासाठी लागणारे पैसे या दैनंदिन व्यवहार चालू होतील। त्याचबरोबर आम्ही सहकार खात्याकडे एक मागणी करणार आहे कारण या 2 महिन्यामध्ये आमची वसुली कमी प्रमाणात झाल्यामुळे NPAचं जास्तीत जास्त आम्हाला 6 महिने NPAचं हे वाढून मिळावा यासाठीसुद्धा आम्ही फेडरेशनच्या मार्फत मागणी करणार आहे आणि आम्ही एक पतसंस्थेच्या फेडरेशनच्या मार्फत एक सगळ्यांना आवाहन करतो, ठेवीदार असतील सर्व संस्थेचे ठेवीदार असतील त्यांना एक आवाहन करतो कोणत्याही प्रकारच्या कुठल्याही संस्थेच्या ठेवी ह्या बुडणार नाहीत किंवा काही होणार नाही ठेवींना, फक्त आपल्याला ठेवी काढताना आपल्याला KYC द्यावी लागणार आहे, ती KYC शासनाची पूर्तता करून आपण 100% ठेवी आपल्या लिगल ठेवी करू शकताय, याबद्दल कुठलेही संकोच मनात बाळगला नाही पाहिजे। KMS न्यूज आपलं कराड आपला आवाज। आणि या ठिकाणी घेऊया एक छोटासा ब्रेक। दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर, स्वस्त मोबाईल स्माईल मोबाईल सॅमसंग मोबाईल, एक मोबाईल खरेदीवर मिळवा एक मोबाईल फ्री। लिनो इंटेक्स मायक्रोमॅक्स या मोबाईल खरेदीवर मिळवा एक मोबाईल फ्री। ही स्कीम फक्त आणि फक्त स्माईल मोबाईल कार्डमध्येच। दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर, स्माईल मोबाईल मधून मोबाईल खरेदीवर मिळवा एक मोबाईल अगदी मोफत। सॅमसंग लिनो इंटेक्स मायक्रोमॅक्स पॅनासोनिक अशा सर्व मोबाईलचे माहेर घर। मोबाईल खरेदीसाठी फक्त स्माईल मोबाईल। पत्ता टाउन हॉल जवळ विजय दिवस चौक विठामाता कॉम्प्लेक्स कराड। एक मोबाईल खरेदीवर मिळवा एक मोबाईल मोफत फक्त स्माईल मोबाईल कराडमध्येच। स्माईल मोबाईल संपर्क मोबाईल नंबर 98 50 53 50 53। स्माईल मोबाईल। KMS न्यूज आपलं कराड आपला आवाज। गुटखा व पान मसाल्याची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करून कराड पोलिसांनी सुमारे 10 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे। गुटखा व पान मसाल्याची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करून पोलिसांनी सुमारे 70,000 प्रतिबंधित पान मसाल्यासह 10 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला। कराड शहर पोलीस ठाण्याची गुन्हे प्रकटीकरण शाखा व वाहतूक पोलिसांनी शुक्रवार रात्री 10:30 सुमारास शहरातील कोल्हापूर नाक्यावर ही कारवाई केली। पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित पान मसाल्याचा साठा आढळून आला।
कारचालक अतुल नाईक याच्याकडे याबाबत चौकशी केली असता त्याने पोलिसांना उडवउडवीची उत्तरे दिली. अखेर पोलिसांनी त्याच्यासह संबंधित कार व पान मसाल्याचा साठा जप्त करून शहर पोलीस ठाण्यात आणला. संबंधित पान मसाला पुण्याला विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती पोलिसांना चौकशीतून मिळाली. पोलिसांनी 67,500 रुपयाचा पान मसाला व 9.5 लाख रुपयाची कार असा एकूण 10,17,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. काल रात्री नाकाबंदी दरम्यान कराड शहर डीबी पथक व ट्रॅफिक ब्रांच यांनी एकत्रितपणे एक कारवाई केली. कारवाईमध्ये एक इनोव्हा कार, टोयोटा इनोव्हा कार MH14AV4268 हिच्यामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा मिळून आला. सदर साठा हा 67,500 रुपये आणि गाडी इनोव्हा कार असा जप्त करून अन्न सुरक्षा अधिकारी यांच्याकडे ताब्यात देणार आहे. पुढील कारवाई. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. कराडमध्ये 6 डिसेंबर रोजी प्रल्हाद वामनराव पै यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती जीवन विद्या मशीनच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली. धकाधकीच्या व संघर्षमय जीवनात यशस्वी जीवनाकडे वाटचाल करताना करिअर, कुटुंब, आरोग्य, जीवन आणि पैसा या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये समतोल करणे हा अनेकांसमोर प्रश्न आहे. या सगळ्या महत्त्वपूर्ण टप्प्यामध्ये सुखी व यशस्वी होण्यासाठी करावा लागणारा खडतर प्रवास आणि त्यासोबत आलेला स्ट्रेस कसा पचवायचा व उत्कर्ष कसा साधायचा, सुख कसे मिळवायचे या व अशा अनेक प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यासाठी जीवन विद्या मिशनचे लाईफ मॅनेजमेंट सिरीज सुरुवात केली आहे. याअंतर्गत 91वे पुष्प सद्गुरू वामनराव पै यांचे चिरंजीव प्रल्हाद वामनराव पै कराड येथे वाहणार आहेत अशी माहिती जीवन विद्या मिशनच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली. यशवंतराव चव्हाण स्मृती सदन टाउन हॉल कराड इथं या कार्यक्रमाचे मंगळवारी 6 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आलं आहे. जीवन विद्या मिशन ने कराड येथे टाउन हॉल म्हणजे यशवंतराव स्मृती सदन इथं एक कार्यक्रम आखलेला आहे. या कार्यक्रमाला व्याख्याते म्हणून प्रल्हाददादा पै, सद्गुरू श्री वामनराव पै यांचे चिरंजीव मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. अतिशय चांगल्या लोकांना बोलवलेलं आहे. हा कार्यक्रम टाउन हॉलमध्ये 5:30 वाजता 6 तारखेला होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी यावं असं जीवन विद्या मिशन कराड शाखेतर्फे आम्ही आवाहन करतो आहे. याच्यामध्ये विषय जो आहे तो बोध मनाचा, शोध सुखाचा असा विषय. प्रल्हाददादा पै अतिशय नेटक्या याच्यामध्ये हा विषय सर्वांच्याबरोबर मांडतात, तो सर्वांना भावतो आणि जे काय प्रश्न असतील ते प्रश्न विचारून इंटरॅक्शन केलं जातं, त्या प्रत्येकाच्या प्रश्नाची उत्तरं दिली जातात. आपल्या जीवनाशी आवश्यक असणाऱ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या कार्यक्रमात मिळत असल्यामुळं सर्वांनी याचा लाभ घेतला पाहिजे. जीवन विद्या मिशन गेले 60 वर्ष कार्यक्रम करते. सद्गुरूंनी हे ज्ञान दिलेलं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आत्ताची जी मीडिया आहे त्या मीडियाच्याद्वारे सगळ्या जगभर पोहोचावं म्हणून मंडळ कार्यरत आहे आणि प्रल्हाददादा पै त्याचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळं असा सुंदर कार्यक्रमाला सर्वांनी यावं असं मी आवाहन करतो. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. आणि आता पाहूया सोने आणि चांदी यांचा बाजारपेठेतील भाव. सोने प्रति 10 ग्रॅम 28,600 रुपये तर चांदी प्रति 1 किलो 42,500 रुपये. याचबरोबर आज इथं थांबूया. वैविध्यपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा फक्त KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. नमस्कार.